पदरा वरती सरकारी चा मोरनाच राहवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पॅनोरमा पार्क संत ज्ञानेश्वर मार्ग बोरीवली पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ चित्रा संजय वणमे या वहिनींना भेटणार आहोत आणि गप्पा मारणार आहोत. आता मी काहीही बोलणार नाही, घरात जाणार आणि खूप काही बोलणार, कारण मला खूप काही जाणून घ्यायचं आहे की घरात कोण कधी केव्हा कसं चिडतं, कोण केव्हा कसं एकमेकांवरती प्रेम करतात, कोण कसं केव्हा एकमेकाचं कौतुक करतात आणि हो कोण कसे एकमेकांशी संवाद साधतात. चला तर आजच्या गप्पांना भेटूया वणवे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. थँक्यू. या उखाणा हळदी कुंकवाच्या वाट्या जोडतात जन्माजन्माची नाती. संजय राव आहेत माझे पती, मी आहे त्यांची सौभाग्यवती. काय सांगता हो. बरं हे कोणी कोणी पाठ करून घेतलं? नाही, मी असं ऐकलेलं टीव्हीवरती. टीव्हीवरती बघितलं. टीव्हीवरती काय होम मिनिस्टरमुळे किती उखाणे पाठ झालेले आहेत सगळ्यांचे, द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. थँक्यू थँक्यू थँक्यू. बोला. ही माझी मुलगी आराध्या. बरं बरं. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे काका. नमस्कार. ते माझे सासरे. नमस्कार. ते अजून एक माझे सासरे. अरे भरपूर सासरे आहेत. सहा सासू. सहा सासरे. सहा सासू होणार होणार असून मी या घरची बघतोय असं वाटतं. ते माझे दीर. नमस्कार. हे पण माझे दीर. नमस्कार. हा पण माझा दीर छोटा. अरे वा. आणि हे सगळे पॅनोरमा पार्क. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पंढरपूरला जाताना वाटेत लागती जेजोरी, नात्याबा सपकाळांचे नाव घेते, आदेश भाऊजींना भेटायची इच्छा झाली पुरी. उदार अंतकरणाच्या कर्णाने केले कवच कुंडलाचे दान, सुहासरावांसारखे पती लाभले हेच माझे समाधान. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण जालना जिल्ह्यामध्ये पिंपरखेड गावी. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईमध्ये. माहेरी कोण कोण? माझ्या माहेरी माझी तशी फॅमिली मोठी आहे तिकडे, पण जॉईंट फॅमिली आहे. बरं बरं. सगळे तिकडेच राहतात? नाही, मम्मी पप्पा जालन्याला राहतात आणि काका काकू गावी राहतात. आई बाबा काय करतात? माझी मम्मी हाऊस वाईफ आहे आणि पप्पा बिझनेसमॅन आहे. आपण काय करता? मी फ्रीलान्स साऊंड इंजिनियर आहे आणि सध्या रॉयल की कन्स्ट्रक्शन मध्ये मॅनेजर लेवलला कार्यरत आहे. आणि तुमचे आई बाबा? माझे पप्पा जे मम्मी आहे ती हाऊस वाईफ आहे आणि पप्पा पोलीस मध्ये. पप्पाला सांगू नका मी मस्करी केली. इथंच आहे पप्पा. बरोबर. तुमचं जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. यांचं ठिकाण आलेलं. ठिकाण आलेलं म्हणजे स्थळ आलेलं. मला सांगा तुम्ही सासऱ्यांसारखे ना ठाव ठिकाणा वगैरे असं सगळं तुम्ही त्या पोलीसची भाषेत बोलायला. आता दीड वर्षामध्ये इफेक्ट झाला ना त्यांचं. काय सांगतो. घरामध्ये आम्ही दोघे एक बाल्टीचे आहेत. पप्पा आणि माझं खूप जमत. हो का? तुमचा एक ग्रुप केलेला आहे. हो. तुमचं म्हणजे आरोपी सतत होत असाल तुम्ही. हो, आम्ही विरोधी पक्ष आहे. हा मग काय झालं? त्यानंतर आम्ही एफबीओ फोटो पाहिला फेसबुकवर आणि भलतच दुसरं कोणीतरी आलं तिथे. एकदम असं गंध वगैरे लावलेलं, असं कर्ली हेअर्स वगैरे आणि दाढीवाडी वाढलेला एक मुलगा आणि अशी बोर्ड होता शाळेचा विद्यालय कुठेतरी असं गावठी स्टाईल एकदम. म्हटलं हा मुलगा मुंबईचा असूच शकत नाही. मग रिजेक्ट. मग रिजेक्ट. मग हे कुठून भेटले बरं? त्यानंतर दीड वर्षानंतर मी पाथडी साईडला मोठा देवीचं ठिकाण आहे तिथे मामा राहतात, तर तिकडे गेलेली. त्यांनी परत हे ठिकाण सुचवलं तर माझी बहीण
आणि मी बोललो नाही नाही तो मुलगा एकदम गावठी कसलं तरी दिसतो सूट नाही होणार आहे मला मला नको बालपण सगळं कुठे गेलं पिंपरखेड गावी छान आहे म्हणजे बरं चाललंय तुमचं आणि मग त्यानंतर मग त्यांनी सांगितलं नाही नाही असं नाहीये हे तुमची चूक असू शकते कारण त्यांनी यांना पाहिलेलं ना ओळख होती त्यांचं पण नातं लागतं त्यांच्यासोबत मग त्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला तिकडनं आणि 4-5 दिवसानंतर यांनी माधुरीच्या मोबाईलवर बहिणीच्या मोबाईलवर फोटो पाठवलेला यांचा मग यांचा फोटो पाहून सगळे शॉक झाले सगळ्यांचं राहू दे तुमचं काय झालं त्याच्यापेक्षा जास्त शॉक झाले तुम्ही भेटले कधी आम्ही डायरेक्ट जेव्हा हिला बघायला गेलेलो 19 फेब्रुवारीला तेव्हा डायरेक्ट यांच्या घरीच भेटलो मग तेव्हा काय तेव्हा काय म्हणजे पहिले तर फेसबुकवर फोटो वगैरे पाहिलेला त्यामुळं तर मी खुश होते की मला पाहिजे तसा मुलगा आहे आता लगेच पाहिजे हे बरं आहे हातामध्ये ट्रे आला दादा जेव्हा चहा घेऊन आलेली तेव्हा फक्त ट्रे जाऊ दे कारण मला एकदम असं बॉईज टाईप राहायची सवय डेअरिंग बिंदास लिडरशिप एकदम त्याच्यामध्ये डॅशिंग आणि हे ट्रे घेऊन जाणं मुलींसारखं असं करणं नाही लाजणं वगैरे पण नाही जमणार मुलींसारखं जाणं म्हणजे काय एकदम म्हणजे असं प्रोफेशनल घेऊन जायचं द्यायचं असं पाहायचं लाजायचं नाही जमत मला ते सगळ्यात थोडं टेन्शन होतं माझं त्याच्यामुळे त्यामुळे हात हलत होते माझे की हे काम कधी केलेलं नाही आणि करायचंय परत ते मग तुमचं काय झालंय ना बघून काय जसं म्हणजे अपेक्षित होतं फोनवरती वार्ता झाल्यानंतर वगैरे एक मूर्ती समोर होती त्यानंतर बघितल्यानंतर पटलं की हा जी मी शोधत होतो ती हीच मुलगी आहे पण हा डॅशिंग पण आला लहानपणापासून हो कशामुळे हा आला एवढा आवडतं मला पहिल्यापासून बिंदास राहायला बरं काय हो कसा आहे स्वभाव स्वभाव चांगला आहे जसा मला पाहिजे होता की ठाम मताची एकदम कॉन्फिडेंट फक्त थोडासा हट्टीपणा जास्त आहे त्याच्यामुळे वणवा भडकतो आता सवय झाली का हसलात तुम्ही म्हणजे का हसलात सांगा मला होतं असं काय हट्टीपणा कुठली गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे करायची असते तर करायचीच असते म्हणून त्या वणवेंकडे आले कळलं मग त्या दिवशी ठरलं ज्यायशी भेटला त्या दिवशी ते पाहायला आले एक तर त्यांनी फोटोवर पाहिलेलं मला मी पण पाहिलं म्हणजे मोस्ट ऑफ चॉईस झालेली होती पण त्यावेळी झालं असं की यांनी मला सांगितलेलं फोनवर की जर तू गाजराचा हलवा जर दिला मला वाढला ताटामध्ये तर समजेल की तुझ्याकडनं होकार आहे म्हणून आणि त्यावेळी काय झालं की मेंबर खूप जास्त झाले जवळपास गाजर हलवा संपला नाही बनवलाच नाही मग तुमच्या गाजराचं काय झालं ते मी ऍक्च्युली त्यावेळी पण कन्फ्युज झालेलो नक्की होय की नाही हे आणि त्यात त्यांची ना आवडती भाजी होती मला माहिती नव्हतं त्यांना वांग्याची भाजी नाही आवडत काय प्रेमातली सुरुवात काय वांग्याची भाजी दिली त्यांनी तुम्हाला हो तर मला असं वाटलं त्यावेळी कदाचित असं तर नाहीये की म्हणजे ह्यांच्याकडून नाहीये वगैरे मुद्दा वांग्याची भाजी मग तुम्हाला होकार कधी कळला लक्षात कधी आला होकार जवळपास मला तर 15-20 दिवस झाले त्यानंतर यांचा होकार कळला तोपर्यंत तुम्ही काय म्हणजे चाललं होतं डिस्कशन वगैरे काय गाजराच्या हलव्या मुलाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन हे ते सगळं व्यवस्थित आहे का मिळाली इन्फॉर्मेशन जसं पाहिजे तसं सगळं किती वर्ष झाली लग्नाला 1.5 वर्ष झाली दीड वर्ष तसंच आहे जसं तुम्ही चौकशी केली होती तसंच आहे त्यापेक्षाही खूप चांगलं आहे काय बात आहे बरं मला सांगा असं कधी झालंय का की तुम्ही कुठे गेलात आणि पाऊस पडला ऍक्च्युली त्यामागे एक चांगली स्टोरी आहे काय हो जेव्हा आमचं लग्न ऑलमोस्ट म्हणजे संपलं रिसेप्शन स्टार्ट झालेलं तेव्हा एवढा पावसाळा म्हणजे वादळी पाऊस आहे एकदम सगळे पत्रे वगैरे जे होते आजूबाजूचे सगळे उडून वगैरे गेले इव्हन बापरे रस्त्यावरचं ट्रॅफिक पण म्हणजे हॉट झालेलं आहे एवढा वादळी पाऊस कुठे होतं लग्न जालना दुष्काळी भाग आहे आणि आमच्या लग्नापूर्वी 1 वर्षापासून दुष्काळ जाहीर झालेला तिकडे नंतर आमचं लग्न डिसाईड झालं आणि सगळं झालं लग्नाचे विधी वगैरे पाऊस एवढा स्टार्ट झाला की थांबायला तयार नाही बापरे आणि सगळे लोक स्टेजवर येऊन यांना बोलत होते जावाई बापू तुम्ही आम्हाला भाग्याचे ठरलात आमच्या इकडे पाऊस आला त्यानंतर जालन्यात परत पाण्याची कमतरता आतापर्यंत तरी नाही म्हणजे आता जालन्यात असं काय झालं का तुम्ही जालना आता जस्ट काय हो आता लास्ट मला वाटतं 10 तारखेला जो पाऊस पडला तेव्हा मी तिकडेच होतो काय सांगता तेव्हा लक्षात ठेवा जालन्यात पाऊस जेव्हा सुरू होणार तेव्हा लक्षात ठेवा हे आलेले आता कोणाला मिस करताय मम्मी पप्पांना खूप जास्ती
पावसाचा विषय काढला आणि डोळ्यातून पाऊस सुरू झाला. हो की नाही? काय सांगाल आता कार्यक्रम बघताय? मम्मी पप्पा मी तुम्हाला खूप मिस करते, खूप जास्ती. लहानपणी कधी मोठ्याने रडलाय? नाही रडवलंय. हे म्हणताना बरं हसायला येतं. बरं आता वजनाचा काटा येणार आणि मी जेवढं वजन सांगतो तेवढं वजन गोळा करणार का बघूया. वजन 512 ग्रॅम. वेळ सुरू झाली 2 मिनिट. पाण्याची बॉटल. पाण्याची बॉटल 20. पन्नास सेकंद राहिलेली आहे. 50 सेकंद अजून थोडं. अभिनंदन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. घरी आल्यानंतर ते टी व्ही लावून बसतात, मूव्ही पाहतात. तर माझं असं बोलणं आहे की आल्यानंतर जरा फॅमिलीला पण वेळ द्यायला पाहिजे. तुमच्याकडे बघत बसायचं. फॅमिलीला वेळ द्यावा असं मला वाटतं. काय हो? आदर सर, तो माझा एक अभ्यासाचा पार्ट आहे, त्यामध्ये मला इंटरेस्ट आहे मूवीजमध्ये. म्हणणं यांच्यातला इंटरेस्ट कमी झाला? नाही नाही, मग हिच्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट आहे. म्हणून तर नक्की म्हणून तर लग्न केलं नाही, पण 1.5 वर्षात यांच्याकडे कमी बघता आणि टी व्हीकडे जास्त बघता. नाही नक्कीच नक्कीच. काय नक्कीच काय? इथून पुढे मी आता लक्ष देईन या गोष्टीवर. कळलं? तुम्ही सांगा आमच्या वहिनींनी स्वभाव कुठला बदल केला पाहिजे? तसं तर स्वभाव छान आहे, तसं तर कधी कधी हट्टीपणा जास्त होतो. अरे 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 अरे, काय हो याच्यावरती काय उपाय? नाही अजून जास्ती. अरे काय डेंजर आहे? मला वाटलं एखादी म्हणेल ना आजपासून कमी करेन तर जास्त करेन म्हणताय. मान्य आहे तुम्हाला हे? नक्कीच मान्य नाही. नाही काय करूया आपण, आंदोलन करूया काय? काय जरा बरं वाटेल? आंदोलन नको, मी नक्कीच प्रयत्न करेन. कसला? चला एवढं झालं तरी, म्हणजे करो न करो बोलले तरी खूप आहे. तुम्ही सांगा दोघांनी या, म्हणजे सगळ्यांनी सांगा या दोघांबद्दल. कोण बोलणार? सासरे बो आधी सुनेबद्दल सांगा. नाही सुनेचा स्वभाव तिला काही सांगा वगैरे लागत नाही, काय नाही. त्या मनाने संपूर्ण घरातले व्यवहार म्हणा काही असेल ते व्यवस्थित हे करते. आणि ह्याने 29 मुली बघितल्या. किती? 29. आणि ही 3rd पास केली आणि आता तो लहान आहे, त्याच्याकरता बघायला जा बोललो तर म्हणतो घ्या करून कसली तरी काय तुला. हे बरं आहे, मग आता ती जबाबदारी तुमच्यावर आहे. हो आता सुरू आहे ना. तर तुम्ही बघितली आहे? नाही. बरं बरं, सासूबाईंचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? एकदम सुंदर आणि सगळं सांगल ती, त्यांचे काम तिथे करते सगळं व्यवस्थित सगळं. हो का? सगळं मगाशी ते वजन जमत नव्हतं तेव्हा केवढं गाई आहे ना, गाई करते ना सगळ्या कामामध्ये तिला. अगं बघ जरा वजनाच्या काट्याकडे, केवढं मोठ्याने बोलला. कमी कर, बघ ना तिकडे पहिलं. कमी कर, कमी कर. बघतच नाही काट्याकडे. एकदम छान आहे, मला पाहिजे तशी सून भेटली. कारण आमची एवढी मोठी फॅमिली आहे, 40-50 लोकांची फॅमिली आमची. सा दीर आहे, सार जावा आहेत. मला चांगली सून मिळाली. काका बोला, काका बोला. काका बोला. मी गावाकडे असतो, मला म्हणजे काका या आणि मला मुंबईला मालकाची नेऊन सोड. बरं वाटलं ना, पण आज आला. हो माहेरचं माणूस आलंय. मी पण सासूबाई चित्रजी. स्वभाव खूप छान आहे तिचा. कुठे काही कार्यक्रम वगैरे इकडे असले की सगळ्यांना बोलवते. या फोन करून. अरे वा वा, धीर धीराकडे. मला उठल्या उठल्या सकाळी चहा लागतो, तर ते टायमिंगवर ते चहा रेडी असतो.
आणि ऑफिसला आणायचा टिफिन वगैरे प्रॉपर रेडी असतो. आता येते नवीन माहिती आहे ना घरात येईल लवकर बघायचं आम्हाला टिफिन वेळेवर मिळतो. पण आता हे दोघे अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचं आहे मराठी चित्रपटाच्या म्हणजे नाव शीर्षकाचा अभिनय करतायत. वेळ आहे 45 सेकंदाची. थांब, ओठांची हालचाल करायची नाही, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही. अमिताभ बच्चन पिक्चर सरकार अभिनंदन. या वहिनीला झी मराठी कडून मोत्याचे झुमके मिळाले. मराठी गाणं तुम्ही पण बोलायचं नाही, बोलताय वादळ वादळ मराठी म्हणा समूह गान स्पर्धा असते कसलं गाणं गायलं हो या लोकांनी. पण गाणं अचूक ओळखलं आणि गायलं तुमच्या पद्धतीने पण ते छान होतं. अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे झुमके. आता म्हण ओळखायची सोपी आहे. अभिनंदन झी मराठी कडून चिंचबेनी. आणि पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार आहे बघण्यासाठी भलं मोठं दप्तर घेऊन शाळेत निघालेलं या बाळाला बोलवूया इकडे. काढ पटकन एक चिठ्ठी लवकर दे इकडे. आता एक नाव सांग मला पटकन तुझं. अथर्व राजेश जाधव. कितवीत आहेस? सिनियर केजी सी. कुठल्या शाळेत जातो? रस्तमजी इंटरनॅशनल स्कूल. सगळं पाठ केलंयस? हे घे झी मराठी कडून ही भेट. नाव आहे प्रगल्भा उल्हास पै. या नाव सांगा. सो प्रगल्भा उल्हास पै. कुठे राहता तुम्ही? ए विंग मध्ये 22. घरी कोण कोण असत? मिस्टर मुलगी मुलगा. आता घरातलं कोणी इथे नाही? एवढी सोसायटी आम्ही आहोत का? आमचं काही नाही का? सगळा परिवार आहे ना. मग बर बाहेर कुठलं तुम्ही? माहेर पार्ला. पार्ला बिले पार्ला. बिले पार्ला काय उखाणा वगैरे घेताय? संसाराच्या सारी पटावर मांडले मना जोगे दान. उल्हासरावांचं नाव घेते पैठणीचा राखून मान. अरे वा वा पैठणीचा राखून मान असं म्हणालेले आहेत ना त्या. ही तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे लक्षात ठेवा. आता पैठणी कोण जिंकणार बघूया. पण त्याआधी या दोघींनाही आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. दोघींनाही 10-10 संधी. आणि या कंपाऊंडमध्ये ज्या ठिकाणी झाडं लावण्याची व्यवस्था असते त्या कंपाऊंडच्या खड्ड्यामध्ये आत्ता इथून चेंडू टाकायचा आणि ते जाऊन तिथे थांबले पाहिजे. 10 संधी आहेत, चेंडू त्यामध्ये थांबणं गरजेचं आहे. आणि 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैसे. सुरुवात तुमच्यापासून. पाच संधी झालेल्या आहेत, गुणसंख्या 0 आणि आता तुमच्यासाठी 5 संधी. एक दोन गुणसंख्या आहे 2. तुमच्याकडे 5 संधी आहेत, बघूया काय होणार या खेळात. टाका
अभिनंदन. जी मराठी कडून ही भेटवस्तू मिस्टरांना द्या घरी आल्याबरोबर. आणि उपविजेत्या ठरल्या पै वैनी त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी मिस्टरांसाठी अभिनंदन. आपण बघितलं ज्या क्षणी या वहिनी जिंकल्या त्या क्षणी सासूबाई अशा काही धावल्या. म्हणजे दोन खेळातला फरक कसा असतो गंमत बघा, की जेव्हा वजनाच्या काट्याचा खेळ होता त्यावेळेला अगं हिला एवढं पण का कळत नाही अशा ओरडणाऱ्या त्या सासूबाई या आत्ता या पैठणी जिंकल्याबरोबर अशा पद्धतीने धावून मिठी मारली, बरं झालं बाई तुला चून गेली. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वणवे वहिनी त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पॅनोरमा पार्क बोरिवली पूर्व या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.